जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एफ वाय बी कॉम दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्न यांचा समर एक्झाम दोन हजार बावीसचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप आपण डेमो बघणार आहोत त्या पद्धतीने एक्झाम फॉर्म आपण भरणार आहोत एक्झाम फॉर्ममध्ये किती विषय असायला हवे व्हॅल्यू ॲडिटचे किती सब्जेक्ट असायला हवे आणि काही टेक्निकल प्रॉब्लेम जे काही होते तर ते आता सॉल्व करण्यात आलेले आहेत तसेच एक्झाम फी किती आहे आणि अंतिम मुदत किती आहे याबाबतीत आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा वन बाय वन आपण एस वाय आणि टी वायचा जसंजसा फॉर्म क्लिअर होईल जे काही ई वी जसं एस वायच्या फॉर्ममध्ये ई व्ही एसच्या फीवरून मुद्दा होता स्टेटमेंट ऑफ मार्क फीचा मुद्दा होता किंवा बाकीचे जे काही सब्जेक्ट होते ते सिलेक्ट करण्यामध्ये थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम येत होता तर ते प्रॉब्लेम आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये म्हणजे वन बाय वन सांगणारच आहोत हे, आता फक्त फर्स्ट इयरच्या एक्झाम फॉर्ममध्ये बदल करण्यात आलेला होता किंवा जे काही टेक्निकल प्रॉब्लेम होते ते आता सॉल्व करण्यात आलेले आहे तर कशा पद्धतीने परीक्षा फॉर्म भरायचा ते आपण आता बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षा फॉर्म भरायचा आहे त्यासाठी आपण विद्यापीठाच्या होम पेजवर गेलेलो आहोत तिथे तुम्हाला इथे एक्झामिनेशन सेक्शन दिसणार आहे एक्झाम सेक्शनमध्ये थोडंसं स्क्रोल डाऊन करा तिथे एक्झाम फॉर्म ऑनलाईन आहे तिथे क्लिक करा थोडंसं खालती स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला एक ते आठ प्रकारच्या लिंक दिसेल तर कोणत्याही लिंकवर क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा इम्पॉर्टंट डेट्स दिसतील बघा फर्स्ट इयर ऑफ बॅचलर ऑफ कॉमर्स टू थाउजंड नाईन्टीन क्रेडिट पॅटर्न त्यांच्या एक्झाम फॉर्म सहा जूनपासून स्टार्ट झालेले आहे विदाऊट लेट फी एन डेट पंधरा जून आहे तर विथ लेट फी एन डेट सतरा जून आहे म्हणजे तुम्हाला पंधरा जूनपर्यंत एक्झाम फॉर्म भरून महाविद्यालयात जमा करायचा आहे तर आपण थोडंसं स्क्रोल डाऊन करूया इथे लॉग इनमध्ये क्लिक करूया लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथे बघा स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन दिलेलं आहे तर लॉग इन पेजवर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला लॉग इन बाय इथे मेल आय डी आणि मोबाईल नंबर आहे आणि पासवर्ड टाकून तुम्हाला पुढे इथे कॅपच्या एंटर करायचा आणि लॉग इन करायचा आहे जर तुम्हाला एक्झाम फॉर्ममध्ये म्हणजे जर तुम्हाला युजरनेम पासवर्ड माहीत नसेल तर तुम्ही फरगेट पासवर्डमध्ये जाऊ शकता तिथे तुमच्या या अगोदरच्या परीक्षा फॉर्ममध्ये जो काही मोबाईल नंबर मेन्शन केला तो टाका तिथे तुम्हाला ओ टी पी जाईल ओ टी पी व्हेरीफाय करा नवीन पासवर्ड क्रिएट करून घ्या तर मी वन बाय वन लॉग इन करतो पासवर्ड टाकतो आणि पुढे जातो मी आता लॉग इन करून पुढे जात आहेत बघा एक विद्यार्थी मित्रांनो इथे कोर्स एनरोलमेंटमध्ये तुमचा पी आर एन नंबर दिसतो का ते चेक करा जर तो चेक म्हणजे जर का यामध्ये नसेल तर तुम्हाला अगोदर तो अपडेट करायचा आहे तर अपडेट करण्यासाठी तुम्ही अपडेट प्रोफाईलवर क्लिक करा तिथे लिस्टमध्ये तुम्ही अपडेट इलिजिबिल्टी अँड पी आर एन नंबर हे ऑप्शन सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुमचा पी आर एन आणि इलिजिबिटी नंबर अपडेट करा त्यानंतरच तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येणार आहे ज्याच्या इथे स्कोर्स एन्ट्रोलमेंटमध्ये पी आर एन आणि इलिजिबिलिटी नंबर दोन्ही असेल त्या विद्यार्थ्याला परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही तर तुमच्याकडे पी आर एन इलिजिबिलिटी अपडेट आहे तर ॲक्शनमध्ये इथे लास्टला एक्झाम फॉर्म म्हणून ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा तिथे क्लिक केल्यानंतर थोडंसं पुढे स्क्रोल डाऊन करा इथे ऑनलाईन एक्झाम फॉर्मवर प्रोसीड बटनावर क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघा येईल ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्ड इथे फर्स्ट इयर अन ऑदर दॅन फर्स्ट इयर आहे तर इथे तुम्हाला सिलेक्ट करायच्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना इथे फर्स्ट इयरवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुमची स्टुडंटची बेसिक इन्फॉर्मेशन येईल ती आल्यानंतर इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर या पद्धतीचे तुम्हाला सब्जेक्ट्स दिसेल बघा आता या विद्यार्थ्याचे बॅकलॉगचे सब्जेक्ट आहे तो विद्यार्थी इंटरनलमध्ये पास आहे फक्त युनिव्हर्सिटीचे एक्झाम आणि प्रॅक्टिकल एक्झाममध्ये त्याला बाय डिफॉल्ट टीक आलेल्या आहेत त्यांनी तशाच टिक ठेवायच्या आहेत म्हणजे एखाद्या वेळेस काय होणार आहे की या टीक तुम्ही काढून घेताल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये रिझल्टला प्रॉब्लेम येऊ शकतो सो तसं काही करू नका ज्या टीक तुमच्या बाय डिफॉल्ट युनिव्हर्सिटीकडून आल्या त्या तशाच ठेवा त्या तशाच राहू द्या त्या काढून घेऊ नका जर सपोज आपण इंटरनलमध्ये फेल असाल तर इंटरनलच्या टिक मार्क ठेवून द्या काही प्रॉब्लेम येणार नाही बट इंटरनलमध्ये पास असेल तर टीक ठेवण्याची आवश्यकता नाही तुमच्या याच्यात बघा कंपल्सरी इंग्लिश फायनान्शियल अकाउंट बिझनेस इको हे कंपल्सरी सब्जेक्ट आहे आणि एफ वाय बी कॉमच्या सेकंड सेमिस्टरला तुम्हाला डेमोक्रसी इलेक्शन अँड गव्हर्नन्स दोन क्रेडिटसाठीचा सब्जेक्ट आहे आणि फिजिकल एज्युकेशनसाठी तुम्हाला दोन क्रेडिटचा सब्जेक्ट आहे त्या पण बाय डिफॉल्ट टीक करा येणार म्हणजे आपल्याला करता येणार नाही त्या जशा आहे तशाच तुम्ही ठेवल्या पाहिजे त्याच्यानंतर इथे ऑप्शनल सब्जेक्ट आहे बघा यामध्ये तुम्हाला पहिले जे काही चार सब्जेक्ट आहे त्यावर तुम्हाला इथे फक्त सिलेक्ट कॉलमला टिक करायची आहे बघा तुमचा एकशे चोवीस बीचा ग्रुप होता किंवा काहींचा ए पण ग्रुप असेल म्हणजे बिझनेस मॅथचा बिझनेस मॅथ नंतर काहींचा कम्प्युटराइज अकाउंटिंग तर कम्प्युटराइज अकाउंटिंग असेल नंतर एकशे पंचवीस एमध्ये काहींचा एमध्ये ऑर्गनायझेशनल स्किल डेव्हलपमेंट आहे ज जो, कमर्शियल असे असेसुद्धा विषय तर त्यांचा तो तो विषय तिथे सिलेक्ट करतील एकशे सव्वीस सी मार्केटिंग अँड सेल्समनशिप एकशे सत्तावीस इथे कुणाचा म मराठी असेल इंग्लिश असेल ॲडिशनल इंग्लिश असेल किंवा हिंदी असेल तर ज्यांचा जो होता तो बाय डिफॉल्ट इथे येणार आहे त्याच्यानंतर बघा काही व्हॅल्यू ॲडेडचे कोर्स आहे मागच्या सेमिस्टरला जो घेतला त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे येणार आहे तर विश्वलताचे विद्यार्थी इथं इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉला क्लिक करतील जनता महाविद्यालयाचे विद्यार्थी इथं व्हॅल्यू एज्युकेशनला क्लिक करतील बाकीचे विद्यार्थी आज इट इज आपल्या महाविद्यालयाला विचारा की कोणता ग्रुप घ्यायचा आहे त्या पद्धतीने टीक होतील जनता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना एकशे पंचवीस ए त्याच्यामध्ये ए तुम्हाला इथे कमर्शियल जॉग्राफी हा विषय घ्यायचा आहे सो त्या पद्धतीने इथे वन बाय वन विषय सिलेक्ट करा आणि सेवानी नेक्स्ट करा ओके आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे फी डिटेल येणार आहे ओके सो फी डिटेलमध्ये तुमची एकूण फी जी काय असणार आहे ती सहाशे नव्वद रुपये असणार आहे त्या पद्धतीने तुम्ही फीची डिटेल येते का नाही ती एकदा चेक करा बघा मित्रांनो यानंतर आपण थोडंसं पुढे फीस आणि नेक्स्ट केल्यानंतर या पद्धतीचे तुम्हाला फीस डिटेल्स येईल आता या विद्यार्थ्याचा बॅकलॉग होता म्हणून याची फी आठशे पंच्याण्णव रुपये आलेली आहे जे विद्यार्थी रेग्युलर आहे त्यांची फी सहाशे नव्वद रुपयापर्यंत आलेली आहे इथे थोडंसं खालती स्क्रोल डाऊन करा इथे आय हॅव रीड ऑल डॉक्युमेंट्सवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कन्फर्म आणि नेक्स्ट बटन येईल त्या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुमचा एक्झाम फॉर्म पूर्णपणे भरला ओके okay. एक्झाम फॉर्म भरल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला तुमची पी डी एफ डाउनलोड होणार आहे पी डी एफ डाउनलोड करा यामध्ये सब्जेक्ट काउंट करा इथे बघा रेग्युलर विद्यार्थ्यांचे टोटल सब्जेक्ट दहा येणार आहे बघा फिजिकल सॉरी कंपल्सरी इंग्लिश फायनान्शियल अकाउंट बिझनेस इकॉनॉमिक्स कम कम्प्युटर कन्सेप्ट अँड ॲप्लिकेशन ऑर्गनायजेशनल स्किल डेव्हलपमेंट मार्केटिंग अँड सेल्समनशिप दॅन मराठी किंवा हिंदी किंवा जो असेल तो विषय येईल डेमोक्रेसी दॅन फिजिकल एज्युकेशन आणि जो व्हॅल्यू ॲडेडचा जो कोर्स आहे तो इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट लॉज अशा पद्धतीचे टोटल दहा सब्जेक्ट्स येणार आहे दहाच्या दहा सब्जेक्ट तुमच्या फॉर्ममध्ये येतात का ते चेक करा आणि रेग्युलर विद्यार्थ्याची एक्झाम फी सहाशे नव्वद रुपये आहे ती येते का एवढी ये चेक करा ज्या विद्यार्थ्याचा या पद्धतीने एक्झाम फॉर्म भरला जातो आहे त्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम नाही एक्झाम फॉर्म विदिन टायमिंगमध्ये कॉलेजमध्ये फीसह जमा करा ओके आणि यासोबत तुमच्या पाचव्या सेमिस्टरच्या एक्झाम फॉर्मची जी काही प्रिंट आउट आहे ती देखील तुम्ही यासोबत जोडायला हवी म्हणजे सॉरी एफ वाय बी कॉमच्या सेमिस्टर फर्स्टची एक ऑनलाईन एक्झामची रिझल्टची जी काही लिंक आहे सॉरी जी काही पी डी एफ आहे ती तुम्हाला याच्यामध्ये अटॅच करायची आहे यापुढील व्हिडिओमध्ये आपण बघू एस वाय बी कॉमचा आणि टी वाय बी कॉमचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा त्याबाबत सो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अधिक माहितीसाठी टेलिग्रामला जॉईन व्हा तोपर्यंत तो टेक केअर जय हिंद धन्यवाद